हेलो फ्रेंड्स, अगेन वी आर हेयर विद द न्यू लेक्चर ऑन ONS. एज़ वी हैव स्टार्टेड द लेक्चर ऑन द फाइबर ऑप्टिक कम्युनिकेशन, नाउ वी आर गोइंग टू सी अप टिल नाउ व्हाट वी हैव सीन द एडवांटेजेस ऑफ फाइबर ऑप्टिक, एप्लीकेशंस ऑफ फाइबर ऑप्टिक, वर्किंग ऑफ फाइबर ऑप्टिक, द डिटेल कंस्ट्रक्शनल डायग्राम ऑफ फाइबर ऑप्टिक. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द टाइप्स ऑफ द फाइबर ऑप्टिक. ओके, नाउ द फाइबर ऑप्टिक्स आर बीन क्लासिफाइड इनटू थ्री मेजर कैटेगरीज. What are those major categories? Whatever the material used in the fiber optic, kutla type cha material fiber optic cable madhe use kelela ahe, that is the first category. Second one, that is the number of the modes, that is the number of the modes. And third one is the refractive index profile, that is the refractive index profile. Baga lakshat theva, yachyamadhe je kay 3 bit ahet, tya 3 bit madhle tisra bit vegla ahe. तिसरे बीट इज, थर्ड बीट इज डिफरंट. नाउ वी आर गोइंग टू सी द टाइप्स ऑफ द मटेरियल यूज एंड द नंबर ऑफ डिफरेंट टाइप्स ऑफ द नंबर ऑफ द मोड्स दैट आर प्रेजेंट. नाउ सी, दिस इज द बेसिक स्ट्रक्चरल डायग्राम, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एंड हे डायग्राम तुम्ही सदैव लक्षात ठेवा. हे डायग्राम तुम्हाला इंटरव्यूला जरी गेलं तरी सुद्धा विचारणार, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यू ड्रॉ दिस डायग्राम, ह्या डायग्राम पुढे तुम्हाला ऑब्जेक्टिवमध्ये विचारू शकतात, थेरीमध्ये विचारू शकतात. ऑफलाईन एक्झाम झाली तरी हे डायग्राम तुम्हाला 100% ड्रॉ करावी लागणार, किंवा ऑब्जेक्टिवमध्ये विचारू शकतात. व्हॉट आर द मटेरियल, फॉर एक्झाम्पलपर्यंत हे डायग्राम तुम्हाला मी समजून सांगतो. मटेरियल आहे ह्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक जे काही केबल आहे तर ते तीन टाईपमध्ये बेस्ड आहे. एक म्हणजे मटेरियल, दुसरं म्हणजे नंबर ऑफ द मोड, आणि तिसरा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, मग मटेरियलमध्ये दोन टाईपचे मटेरियल वापरले जातात, एकतर ग्लास किंवा फायबर. अगदी तुम्हाला मी सिंपल सांगतो, जास्त डीप सांगत जात नाही. इट आय विल मेक यू सिंपल. ग्लास आणि प्लॅस्टिक यूज केलेलं असतं. त्यानंतर नंबर ऑफ द मोड्स, याच्यामध्ये पण दोन टाईप आहेत, एक सिंगल मोड आहे आणि दुसरा आहे मल्टी मोड. ओके, सिंगल मोड आणि मल्टी मोड. तिसरा आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रोफाईल. ह्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रोफाईलमध्ये दोन टाईप आहेत, एक म्हणजे स्टेप इंडेक्स आणि दुसरं आहे ग्रेडेड इंडेक्स. स्टेप इंडेक्स फायबर अँड ग्रेडेड इंडेक्स फायबर. ओके, नाउ वी विल सी व्हॉट टाईप द मटेरियल दॅट आर यूज्ड टू मेक द फायबर ऑप्टिक केबल. समजा आपण जर ग्लास जर यूज केलो फायबर ऑप्टिक केबलमध्ये, तर त्याच्यामध्ये SiO2 दॅट इज सिलिकॉन ऑक्साईड क्लॅडिंग ग्लास हे यूज केलेलं असतं. आणि समजा तुम्ही अजून एक दुसरी ग्लास आहे ते म्हणजे CeO2 दॅट इज जर्मेनियम ऑक्साईड, दॅट इज द जर्मेनियम ऑक्साईड अँड दॅट इज जर्मेनियम ऑक्साईड. आणि कोर लक्षात ठेवा, तुम्हाला मी कन्स्ट्रक्शन ऑफ फायबर ऑप्टिक केबलमध्ये बोललो होतो की फायबर ऑप्टिक केबलमध्ये 4 ते 5 टाईप्स आहेत. आय होप यू रिमेंबर इट, गेल्या लेक्चरला आपलं झालेलं आहे. द सेंटर पार्ट इज कॉल्ड एज अन कोर, द सेंटर पार्ट इज कॉल्ड एज अन कोर. आणि त्याच्यानंतरचा जो काही पार्ट येतो त्या पार्टला क्लॅडिंग म्हणतात. काय म्हणतात? क्लॅडिंग म्हणतात. मग कोरसाठी वेगळा ग्लास वापरलेला असतो आणि क्लॅडिंगसाठी वेगळा ग्लास वापरलेला असतो. मग याच्यामध्ये एकतर SiO2 वापरतात किंवा CeO2 किंवा SiO2 वापरतात. हां, लक्षात येतात. हे दोन एक्झाम्पल आहेत. ह्या दोन एक्झाम्पलमध्ये तुम्ही एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, SiO2. कारण का तुमच्या सिलेबसमध्ये ते SiO2 मेन्शन केलेले आहेत. नाव प्लॅस्टिक फायबर. समजा प्लॅस्टिक फायबर जर फायबर ऑप्टिक केबलमध्ये जर यूज केला असेल तर त्यासाठी पॉलीमेथलिन मेथा क्रायलेट दिस प्लॅस्टिक इज यूज, किंवा पॉलिस्ट्रीन केबल प्लॅस्टिक आहे, हे प्लॅस्टिक यूज केलं जातं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक आहे क्लॅडिंगसाठी पॉलिमर किंवा कोपॉलिमर हे यूज केलं जातं आहे. ओके, तुमच्या बुकमध्ये पॉलिमर आणि पॉलिस्ट्रीन हे दोन वर्ड यूज केले आहेत, लक्षात ठेवा, पॉलिमर आणि पॉलिस्ट्रीन. सो यू कीप दिस टू वर्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हे ऑब्जेक्टिवला विचारतात. कसे विचारतात? डॅश इज यूज फॉर फायबर ऑप्टिक प्लॅस्टिक केबल. मग तुम्हाला विचारतात पॉलिमर वगैरे वगैरे. मग तुम्हाला हे ऑब्जेक्टिव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग ह्याच्यामध्ये जे काही आहेत, परत ह्याच्यामध्ये नंबर ऑफ द मोड्स, कुठले कुठले नंबर ऑफ द मोड्स आहेत, एक म्हणजे सिंगल मोड आणि दुसरं आहे मल्टी मोड. नाव आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये बोलल्यासारखं स्टेप इंडेक्स आणि ग्रेड इंडेक्स आहे. आता आपण मोड घेणार आहोत. ओके, मोड म्हणजे व्हॉट इज द मोड ऑफ प्रोपोगेशन. मोड ऑफ प्रोपोगेशन म्हणजे लाईट दॅट प्रोपोगेट्स थ्रू द फायबर ऑप्टिक केबल इज कॉल्ड ॲज मोड ऑफ प्रोपोगेशन. सिंपल भाषेत सांगितलं तुम्हाला मी, आपल्या पुस्तकीय भाषेत तुम्हाला मी वाचून सांगतो. लाईट प्रोपोगेट्स ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव थ्रू अँड फायबर ऑप्टिक केबल. ॲज ऑल द वेव्ज आर पासिंग थ्रू द केबल दॅट लाईट
is having a critical angle. That light is having a critical angle. That critical angle is decided by the mode of propagation. Understood or not? Okay. So, all such waves do not propagate through the fiber. Only certain rays directions are allowed to propagate. The allowed direction corresponds on modes of the fibers. जे काय light cable through pass होत असते तर ते pass होण्यासाठी there are some type different types of modes. तर हे आता मोड्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यातलं पहिलं जे आहे दॅट इज द सिंगल मोड. त्या सिंगल मोडमध्ये पहिल्यांदा जी काय हे जे आहे तर ते साईड व्ह्यू आहे फायबर ऑप्टिक केबलचा. बघा सेंटरमध्ये कोर आहे, क्लॅडिंग आहे, प्रायमरी कोटिंग आहे आणि वर्ण कवरिंग आहे, त्याला आपण बफर जॅकेट म्हणतो. ओके. आणि कोरिंग क्लॅडिंग डिसाइड्स द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ऑप्टिकल केबल. मी अजून एकदा रिपीट करतो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोर आणि क्लॅडिंग फायबर ऑप्टिक केबलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ठरवत असतो. आता सिंगल मोड म्हणजे काय बघा. इन जनरल सिंगल मोड फायबर आर स्टेप इंडेक्स फायबर. आर स्टेप इंडेक्स फायबर. दीज टाईप ऑफ फायबर्स आर मेड फ्रॉम डोप्ड सिलिका. येस आय ओटू, तुम्हाला माझ्याशी बोललो आहे मी. इट हॅज अ व्हेरी स्मॉल कोर डायमीटर सो दॅट इट कॅन अलाव ओनली वन मोड ऑफ प्रोपगेशन. हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिंगल मोड फायबर. द क्लॅडिंग डायमीटर मस्ट बी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू द कोर. म्हणजे क्लॅडिंगचा डायमीटर जे आहे तर ते कोरपेक्षा काय पाहिजे, मोठा पाहिजे. थस इन केस ऑफ सिंगल मोड फायबर द ऑप्टिकल लॉसेस इज व्हेरी व्हेरी लेस. जर क्लॅडिंगचा डायमीटर जर मोठा जर असला तर त्यामधले होणारे लॉसेस काय असतात, कमी असतात. लक्षात ठेवा, हे सिंगल मोड फायबर आणि त्याची डायग्रॅम आहे. आता हे जे काय आत्ता जे काय आपण डायग्रॅम दिले तर ते काही स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत. कुठले स्टँडर्ड आहेत, त्याचा कोर डायमीटर 5 to 10 मायक्रॉन पाहिजे, क्लॅडिंग डायमीटर किती आहे 125 मायक्रॉन पाहिजे, प्रोटेक्टिव्ह लेयर जे आहे तर ते 250 to 1000 मायक्रॉन पाहिजे, आणि न्यूरल ॲपरेचर जे आहे दॅट इज 0.08 to 0.10, आणि त्याची बँडविड्थ किती मॅक्झिमम किती पाहिजे, 50 MHz, मोर दॅन 50 MHz. आणि हे सिंगल मोड फायबर ह्याचं ॲप्लिकेशन कुठं आहे, इट इज यूज्ड फॉर हाय बँडविड्थ और लॉन्ग कम्युनिकेशन सिस्टम म्हणलं तरीसुद्धा चालेल. आता आपण काय करू, मल्टी मोड फायबर घेऊ. काय घेऊ आपण, मल्टी मोड फायबर. मल्टी मोड फायबर्स आर यूजफुल इन मॅन्युफॅक्चरिंग बोथ स्टेप इंडेक्स ॲज वेल ॲज ग्रेडेड इंडेक्स. बघा लक्षात ठेवा, सिंगल मोड फायबर हे फक्त स्टेप ग्रेडेड आहे, पण मल्टी मोड फायबर हे स्टेप ग्रेडेड आहे आणि ग्रेडेड इंडेक्स फायबरसुद्धा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला मी जे रिपीट करतो आहे ना, हे मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा कुठेतरी नोंद करून घ्यायचे. हाच तुमचा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास असणार आहे, हाच तुमचा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास असणार आहे. द मल्टी मोड फायबर्स आर मेड फ्रॉम मल्टिपल ग्लास, मल्टिपल कॉम्पोनंट ग्लास. अँड व्हॉट टाईप्स ऑफ विच टाईप्स ऑफ ग्लास आर यूज्ड, सिलिका, सिलिका डोपड, दीज आर द वेरियस टाईप्स ऑफ ग्लास आर यूज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधला जो काय कोर डायमीटर जो आहे तर तो कोर डायमीटर मोठा आहे. कोर डायमीटर काय आहे, मोठा आहे. हिअर द कोर डायमीटर इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू द सिंगल मोड फायबर सो दॅट इट कॅन अलाव मेनी मोड ऑफ लाईट टू प्रोपोगेट थ्रू इट. हेन्स इट इज कॉल्ड ॲज मल्टी मोड फायबर. आय होप यू हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ सिंगल मोड ॲज वेल ॲज अ मल्टी मोड फायबर. द क्लॅडिंग डायमीटर इज ऑल्सो व्हेरी व्हेरी लार्ज दॅन द डायमीटर ऑफ द सिंगल मोड फायबर. द स्ट्रक्चर ऑफ द मल्टी मोड फायबर इज दिस. ओके, हे स्ट्रक्चर आहे. बघा याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहायला जर गेलं तर कोरचं डायमीटर मोठं आहे. बघा कोरचं डायमीटर पण मोठं आहे, क्लॅडिंगचं डायमीटर पण मोठं आहे. त्यामुळं साहजिकचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स जो आहे तो त्याच्यापेक्षा मोठाच राहणार. आणि त्याचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, कुठलं स्ट्रक्चर आहे, दॅट इज द कोर स्ट्रक्चर. कोर डायमीटर 50 to 350 मायक्रॉन, क्लॅडिंग डायमीटर इज 125 to 500 मायक्रॉन, प्रोटेक्टिव्ह लेअर इज 150 to 1100, अँड बँडविड्थ इज लेस दॅन 50 MHz. ओके. अँड व्हेअर इट इज यूज्ड इन शॉर्ट हॉल कम्युनिकेशन सिस्टम ड्यू टू लेस बँडविड्थ. ओके, दिस इज द ॲप्लिकेशन. नाव दिस इज द कम्पॅरिझन, दिस इज द कम्पॅरिझन बिटवीन सिंगल मोड फायबर अँड मल्टी मोड फायबर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज द कम्पॅरिझन बिटवीन सिंगल मोड फायबर अँड मल्टी मोड फायबर. आय विल जस्ट रीड इट, तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलंच आहे.
इन सिंगल मोड फायबर देर इज ओनली वन मोड, इकडे काय आहे मल्टी मोड आहे. पर त्याच्यामध्ये सिंगल मोडमध्ये काय कोर डायमीटर लहान आहे आणि क्लॅडिंग काय डायमीटर मोठा आहे. इकडे काय आहे कोर डायमीटरसुद्धा मोठा आहे आणि क्लॅडिंग डायमीटरसुद्धा मोठा आहे. आणि याचा सिंगल मोडचा ॲडव्हान्टेज काय नो डिस्पर्शन, आणि इकडे काय आहे डिस्पर्शन इज मोर. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे लॉन्चिंग ऑफ लाईट अँड कनेक्टिंग ऑफ टू फायबर इज डिफिकल्ट. आणि ॲडव्हान्टेज इकडं काय आहे लॉन्चिंग ऑफ लाईट ॲज वेल एज कनेक्टिंग ऑफ टू फायबर इज व्हेरी व्हेरी इझी. सिंगल मोडमध्ये इन्स्टॉलेशन ऑप्टिकल फायबर्स डिफिकल्ट आहे आणि मल्टी मोड फायबरमध्ये इन्स्टॉलेशन सोप आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कम्पॅरिझन बिटवीन सिंगल मोड अँड मल्टी मोड. तुम्ही कृपा करून थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी हे लिहून घ्या. प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम इन जस्ट वॉचिंग द टी व्ही ऑर वॉचिंग द मोबाईल. मी तुम्हाला सर्वांना स्ट्रिक्टली सांगतो किंवा विनंतीसुद्धा करतो, हे जे काय आहे हेच तुमचा ऑब्जेक्टिवचा अभ्यास आहे. बघा हाच तुमचा ऑब्जेक्टिवचा अभ्यास आहे. ओके, त्यानंतर दिस वॉज अवर टू डेज लेक्चर. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेक्चर. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.